हरिओम, श्री राम अंबानिया। माझं नाव मोहनशिव डोंगरीकर, राहायला आगरदांडा। पहिली माझी उपासना मुंबई कांदिवली साऊथ जून, तिथून माझी सुरुवात झाली सगळ्याचं कामात। आणि माझी परिस्थिती की एवढी गरीब होती, म्हणजे माझ्या मुंबईमध्ये घर नव्हतं, काही नव्हतं। असं असताना मी एक साई भक्त होतो त्यावेळी। सुरुवातीला अगदी मी साई भक्त होतो, मला साईची खूप प्रेम होतं, साईवर अतिशय प्रेम केलं। आणि त्याने तसंच ज्यावेळी मला मुंबईमध्ये मी उतरलो मुंबईला, असंच मी उदाट तिकीटने गेलो, मुंबईमधून बोटीने उदाट तिकीटने गेलो, तिकडे उतरलो, तिथं बघतो सगळं व्हाईट लाईट दिसते, असं जाणार कुठे पुढे। तर असा मला एक म्हातारा माणूस आला, त्याने बोलत कुठून आलास? बोलो मी गावून आलो, मला कुठे राहायला असेल हे पाहिजे। तर त्या माणसाने मला ट्रेनमध्ये बसवलं, घाटकोपरला नेलं। घाटकोपरला नेल्यानंतर अरे काय आता कुठे गेलं काय माहितीच नाही, पण नाव फक्त वाटलं घाटकोपर आहे। आणि मला सांगितलं की तुला इथे काम करायला असेल तर बघ, एक कॅन्टीन होती तिथे, कॅन्टीनमध्ये तुझं चहा वगैरे बनवता येत असेल। बोलो मला काय चहा बी बनवता नाही, त्यावेळी मला 11 होतं, 11 वेळ असताना मला सांगितलं चहा बोल ना, मी बोलो तुमची भांडी गिंडी घासेल हे काम करेल। तर ठीक आहे, तू मग हे भांडी चहा कोणाला चहा नेऊन द्यायचं, बोलो हे मी करेन। ठीक आहे, तिथे मी दोन महिने काम केलं, सगळ्यांची ओळख झाली माझी तिकडल्या लोकांबरोबर, माणसं गिरायक येणार आहे त्यांच्याबरोबर। त्यांना मी प्रत्येकाला सांगायचं बाबा कुठे मला काम असेल तर सांगा, माझा इथे काही नाही आहे। ज्यावेळी माझे वडील कॅन्सरने आजारी होते, आई डायबिटीसने आजारी, एवढा सगळं दुःख घेऊन आणि माझ्या पाठीमागे चार भाऊ दोन बहिणी असा आमचा परिवार होता, तर एवढ्यांना सगळ्यांना सांभाळायचं खूप कठीण होतं। तर 3-4 महिने मी असंच कोण 3 रुपये महिन्याला पगार द्यायचा, दुसरा कोणाला मी 5 रुपये देईन। बोलं ठीक आहे, जेवण करून मला तेवढं परत मी तेवढे पैसे असतील घरी पाठवून द्यायचं, कोण भेटला त्याच्याकडे पाठवून देत असे। असं करताना खूप वेळाला हे करत करत असताना माझ्या समोर एक इलेक्ट्रिक दुकान होतात, त्याच्याकडे माझी ओळख झाली। त्याला मला त्याला मी सांगितलं का तू मला शिकवशील का तू हे काम? मी माझं काम झालं की मी तुझ्याकडे, मी माझ्या त्या सेठला पण सांगितलं, बोला माझं काम संपलं की मी समोरच्या दुकानात कामाला जाईन, चालेल का? म्हणजे ठीक आहे, मला काय तुझं काम करून जाईल, ड्युटी सकाळी 5 वाजता उठायचं, दूध गरम करायचं आणि 11-11:30 वाजेपर्यंत सगळं काम करून घ्यायचं माझ्याकडून, दादी बिदी पुसून कपडे धुवून सगळे हे करून ते करत असाल। असं करताना खूप दिवस गेले आणि एक दिवस असंच अचानक एक मनुष्य भेटला, मला तू काय करतोस? बोलो मी इलेक्ट्रिशियन लाईटचं काम करतो। बोलतो ठीक आहे, तू लाईटचं काम करतो, तू माझ्याबरोबर चहा प्या, त्याला चहा दिला, मी चहा दिला, त्याने मला दुसऱ्या दिवशी टायमिंग दिला 3:30 ये। तिथून मला त्यांनी एका कंपनीत घेऊन गेला, स्टुडिओजमध्ये, स्टुडिओज इंडस्ट्रीज लिमिटेड माझगावला कंपनी होती, फारची कंपनी होती। त्या माणसाने माझी तिथे इंटरव्ह्यू घेतली, काम काय करणार, तिथे हेल्परचं काम होतं। बोललं ठीक आहे, मला हेल्परचं काम चालेल। असं काम करता करताना एक दिवशी माझ्यासमोर कांदिवलीची उपासना केलेल्याला मी जायला सुरुवात केली। तिथे जात असताना तिथे माझे पाटील म्हणून ग्रस्त होते, त्यांनी सांगितलं तुम्ही हे काम करता आणि हेमंत तामाने म्हणून तुम्ही कधी नाव ऐकलं असेल कांदिवली उपासना केंद्रामध्ये, तर त्यांनी मला सांगितलं अरे तू चांगला साई भक्त आहेस, तर तू बापूंकडे का नाहीत? आता त्यावेळी आपली जवानी होती थोडी, 2 पैसे हातात येत होते, तर बोललं काय कसलं देव आणि धर्म लावलेस तू माझ्या पाणी, मला बोललं काम करायचं आहे हे एवढं करून कसं बोलता नाही। बघ तू एक दिवशी तू साई भक्तच आहेस, तर तू बापू एक साई भक्त आहे, बोलतो ठीक आहे असेल मला माहीत नाही। असं करताना एक दिवस आमच्या कंपनीतले एक सारंग फॅमिली आहे, एक साई फॅमिली आहे, आम्ही पिकनिकला जात होतो। पिकनिकला जात असताना त्यांनी त्याची मिसेस बापूंकडे जायची, त्या साईची मिसेस बापूंकडे जायची, उलटा त्यांना आम्ही चिडवलं अरे काय बापू हे काय ते आहे, तुमचं घरचे कामं करा आणि हे करा। एक दिवस त्याच स्वप्न आम्ही पिकनिकला जात असताना आमच्या गाडीचा ब्रेक फेल झाला, गाडीचा ब्रेक फेल झाल्यानंतर गाडी उतरंडात होते, ड्रायव्हरने सांगितलं गाडी ब्रेक फेल झाला तुम्ही उतरा फटाफट। आम्ही सगळे उतरलो, गाडीला खेचून घातला, सगळी फॅमिली खाली उतरली आणि सगळ्यांनी बापू नाव घ्यायचं सुरुवात केली। त्या फॅमिलीने सांगितलं बापूचं नाव घ्या, बापूचा धावं करा। कधी कधी म्हणलं काय बापू इथे बाप आपल्याला गाडी धरणार आहेत? आणि असं मनुष्य पांढरा धावत आला समोर गाडीच्या उभा राहिला,
तुम्हाला कळलं तुमच्या गाडीचं हे निघालं ते आठवल्यानंतर आमचं माझं एकदम डोक्यात पसरत झालं अरे हे असं काय आणि मी तो बघितलेलं पण नव्हतं हे बापूनं कधी बघितलेलं पण नाही ते फक्त मूच वगैरे असं फोटो वगैरे एवढंच बघितलेला तर बोलला झालं हा माणूस मी कुठे बघितलेला आहे आणि तिथून तर मी बापूंच्या इकडे जायला सुरुवात केली तर एक मला वाटतं 2000 हे होतं आणि आपल्या याला उपासना होती दादरला डिशिल्वी हायस्कूलला तर तिथे आम्ही गेलो परत माझा मित्र जाणार तेही मला माहीत नाही मी जाणार होतो तेही मला माहीत नाही आणि दुसरं तिघे पण आम्ही एकत्र असे बापूंचे म्हणजे हेच करायचं काय बापू आहे आणि तिघे पण तिथे एकत्र आणि आले नंतर वेगवेगळे गेल्यानंतर अरे हे तू इथे कुठे मी त्याला विचार तू इथे कुठे तो विचारतो तू इथे कुठे अरे उलटं तुम्ही तुम्हाला मी वाचवलं आहे तुमची ही असताना माझे बापू बोलतात माझ्यासमोर असं माझ्या जाणीव होते आणि हे एवढं करत असताना हे आणि माझं शिक्षण फक्त मराठीचं होती मला बोलता येत नव्हतं चांगलं हे आणि आज माझा मुलगा चांगला JP Morgan मॅनेजिंग डायरेक्टर आहे आज मी मराठी चौथी शिकलो आहे आणि पण माझ्या मुलाला कोणी शिकवलं का बापूंनी दिली सगळी धडा बापूंनी दिला आणि आज बापूंकडे माझा मुलगा अतिशय जवळचा आहे मी तर बापूंच्या घरी नंतर वायरिंगचं काम केलं सगळं बापूंच्या अतिशयच्या सेवेमध्ये केलं आणि इतका मला भरभरून दिला आज मुंबईला माझे 2 फ्लॅट आहेत काही नसताना 2 फ्लॅट आहेत एका विदाउट तिकीटने गेलेला मनुष्य हे कोणी दिला एक भक्ती माझं प्रेम होतं देवावर कुठलंही म्हणजे कुठलीही श्रद्धा करा पण त्याच्यावर प्रेम करा आणि उगाच कोणाचं तरी हे करू नका असे पुष्कळ लोक आहेत हे करा ते करा ते केला हे होईल मी बोललो मला काय नाही माझा आता बापू आहे तो बापू आहे आणि आज मुलगा माझा JP Morgan मॅनेजिंग डायरेक्टर आहे हरिओम श्रीराम अंबानी